राज्यातील कंत्राटी भरतीवरून सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. यासाठी महाविकास आघाडीनं आंदोलनही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यासह हल्लाबोल केला. तसेच या सरकारनं जे कंत्राटी भरतीचा GR काढले ते रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं आहे. माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी नागपुरात आपल्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना देशमुख यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारचा धिक्कार करत फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. राज्यात अनेक युवक पोलीस भरतीची प्रतीक्षा करत आहेत. आमचा कधी पोलीस भरतीत नंबर लागेल फडणवीस सरकारने आधी सांगितलं पाहिजे. त्यांनी सुरक्षा रक्षकांना पोलीस भरतीत समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतला तो रद्द करणार का, राज्यातील युवकांना न्याय देणार का असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले, प्रशिक्षण देण्याची क्षमता मला माहिती आहे. राज्यात अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत. आतापर्यंत भरती प्रक्रिया पूर्णपणे व्हायला हवी होती. सुरक्षा मंडळ सरकारचे आहे, मात्र सुरक्षा मंडळ हे सिक्युरिटी गार्ड पुरवठा करते. त्या सुरक्षा महामंडळाचे सिक्युरिटी गार्ड आहेत, त्यांना तुम्ही पोलीसमध्ये भरती करत आहेत, त्याला माजी गृहमंत्री म्हणून आक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातील युवकांना भरती करा. पुढे ते बोलताना म्हणाले की आम्ही ज्या GRला आक्षेप आहे तो GR 6 सप्टेंबर 2023 GR कोणी काढला, याच सरकारने काढला. 6 सप्टेंबर 2023 काढलेला GR रद्द करा अशी आमची मागणी होती. त्यांनीच GR काढला आणि आज त्यांनीच GR रद्द केला. राज्यातून युवकाचं प्रेशर आल्यामुळे हा GR रद्द केला असल्याचा देश असं आहे की आत्ताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. ती पत्रकार परिषद मी स्वतः ऐकली आणि कशा पद्धतीने त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये मला एक समजत नाही की पोलीस भरतीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं. पोलीस भरती आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सुरक्षा मंडळ एक आहे. ते महाराष्ट्र सुरक्षा मंडळ जे आहे ते सिक्युरिटी गार्ड जे राहतात, जे घराच्या बाहेर सिक्युरिटीसाठी उभे राहतात की ऑफिसच्या बाहेर सिक्युरिटीसाठी उभे राहतात, त्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचं काम आहे सिक्युरिटी गार्ड तयार करण्याचं, त्यांना ट्रेनिंग देण्याचं. आता पोलीस भरतीमध्ये जे ते सांगतात की आम्ही कंत्राटी पद्धतीनं पोलीस भरतीमध्ये सुरक्षा रक्षक आम्ही ठेवले, काय सिक्युरिटी गार्डला ज्या जी सुरक्षा महामंडळ सिक्युरिटी गार्ड याची नेमणूक करते त्यांना तुम्ही पोलीस भरतीमध्ये भरतीमध्ये किंवा पोलिसाचं काम देणार का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आज पोलिसांवर किती महत्त्वाचं काम आहे आणि त्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही जे सिक्युरिटी गार्ड जे घराच्या समोर सिक्युरिटी देतात की एखाद्या ऑफिसच्या समोर सिक्युरिटी देतात अशा लोकांना तुम्ही पोलीसमध्ये त्यांना काम देणार का, पोलिसांचं अतिशय महत्त्वाचं काम देणार का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला पाहिजे. आज इतक्या गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून आमचे तरुण महाराष्ट्रातले युवक पोलीस भरतीमध्ये आपला नंबर लागण्यासाठी पळण्याची प्रॅक्टिस करतात, धावण्याची प्रॅक्टिस करतात, व्यायाम करतात की पोलीस भरतीमध्ये आमचा नंबर लागला पाहिजे. 1.5 वर्ष झालं 2 वर्षापासून सातत्याने त्यांचा प्रयत्न आहे. पण अशा पोलीस भरतीमध्ये जर सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून जे सिक्युरिटी गार्ड यांना जर तुम्ही पोलिसांचं काम देणार असाल तर या सरकारचा धिक्कार केला पाहिजे. आज अनेक युवक वाट पाहत आहेत की आमचा पोलीस भरतीमध्ये केव्हा नंबर लागेल. म्हणून महाराष्ट्र पहिलं देवेंद्र फडणवीसनी सांगायला पाहिजे की तुम्ही सिक्युरिटी गार्डला पोलीस भरतीमध्ये जे तुम्ही सामील करण्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय तुम्ही रद्द करणार का आणि महाराष्ट्रातील युवकांना न्याय देणार का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.